फक्त आपलं सरकार गेलंय म्हणून लोकांची माथी भडकवायची, हे जे नेते आहेत यांच्यावर पण अशी कारवाई व्हायला पाहिजे. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती पुण्यात शाईफेक झाली, काय प्रतिक्रिया आहे? चंद्रकांत दादांसारख्या सिनियर माणसाला, ज्यांनी महाराष्ट्राचं प्रांताध्यक्ष भाजपाचं भूषवलेलं आहे, सिनियर मंत्री आहे, त्यांनी आपलं वक्तव्य काय होतं आणि कशासाठी होतं याचा विपर्यास करून काही नेते मंडळींनी, इतर पक्षाच्या नेते मंडळांनी, विरोधी पक्षातल्या नेते मंडळींनी त्याला कसं मोठं हे करायचं आणि लोकांची माती कशी भडकवायची त्याच्यातला प्रकार आहे. आणि माती भडकवून भाषणं करणारे म्हणजे खंजीर, त्याच्यानंतर तलवार, हात काढून टाका, मुळासकट उघडून टाका, ही जी भाषणं देणारी आहे त्याच्यातनं झालेला हा प्रकार आहे. आणि या प्रकाराला कारणीभूत असणारे नेते आहेत हे फक्त शाईफेक करणारा एक माथेबिरू असेल त्याच्यावर कारवाई करून चालणार नाही, तर अशा प्रकारची भाषणं करणारे जे आहेत आणि जी लोकांची माती भडकवत आहेत, फक्त आपलं सरकार गेलंय म्हणून लोकांची माती भडकवायची, हे जे नेते आहेत यांच्यावर पण अशी कारवाई व्हायला पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांनी 5 महिने सातत्यानं महिलांपासून सर्व आझाद मैदानला बसले आणि त्यानंतर ती लोक 5 महिन्यांनंतर आपल्या बंगल्यावर गेली, तर आपण त्यांना 1-1, 2-2 महिन्याचा कारावास दिलाय. आता मी विचारू इच्छितोय की मग ज्याने हे प्रकार केले त्याला किती दिवसाचा कारावास व्हायला पाहिजे, काय शिक्षा व्हायला पाहिजे हे पण तुम्ही सांगा. सातत्यानं महाराष्ट्राच्या बाबत सुसंस्कृत म्हणून सांगणाऱ्या लोकांनी आता आपल्या संस्कृती जपण्यासाठी काय काय करायला पाहिजे. आज सरकारमध्ये ते आहे म्हणून त्यांच्यावर तुम्ही शाई फेका, हे धंदे करा, उघडून टाका, मोठे मोर्चा काढा, हे जे तुम्ही करताय, उद्या तुम्ही पण कधीतरी आलात तर ही शाई फेक तुमच्या तोंडावर पण होईल याची काळजी घ्या.